उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे कैरी कांद्याची चटपटीत अशी भाजी। तर ही भाजी उन्हाळा स्पेशल आहे, आपल्याला यामुळे ऊन जाणवत नाही शरीराला आणि थंडावा मिळतो। तर यासाठी मी घेतले आहे 7 ते 8 मोठे कांदे आणि याप्रमाणे उभे असे बारीक कापून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराची कैरी या पद्धतीने कापून घेतलेली आहे, जरा मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहेत। तर आता या भाजीसाठी थोडा ओला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर ओला मसाला म्हणजे काय, तर साधा सोप्पा पण ओला म्हणजे तसा ओला मसाला नाही। तर या ठिकाणी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि जरा ही भाजी तिखट असली तर छान गोड आंबट तिखट अशी चव येते, त्यामुळे तिखट जरा जास्त घालायचं। 1 चमचा धनेपूड, थोडी हळद, चिमूटभर हिंग, 1/4 चमचा काळा मसाला किंवा साठवणीतला किंवा मटण मसाला यासाठी आपण वापरू शकता। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं। साधारण 1/2 वाटी, छोटी वाटी घेतलेली आहे, तर यामध्ये 1/2 वाटी पाणी घालून याप्रमाणे तयार करून घ्यायचं। तर 2 चमचे तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं। यामध्ये थोडी मोहरी घालायची, थोडं जिरं घालायचं, चिमूटभर मीठ घालायचं, 4-5 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालायच्या, 1 इंच आलं बारीक किसून घेतलेलं किंवा आल्याची पेस्ट घालायची, तेलावर चांगलं असं परतवून घ्यायचं सुगंध येईपर्यंत। तयार करून घेतलेली पेस्ट घालायची, ही पेस्ट तेलावर चांगली अशी परतवून घ्यायची। आता कापून घेतलेली कैरी घालायची। आता एवढ्या भाजीसाठी 1 चमचा गोड घालायचा, साधारण 2 इंच पुन्हा थोडं परतवायचं। उभा कापून घेतलेला कांदा घालायचा, चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करायचं। तर चांगली अशी मिक्स करून झाल्यावर ह्या भाजीवर झाकण ठेवायचं। आणि ह्या झाकणावर 1/2 वाटी पाणी घालायचं, म्हणजे वाफेवर ही भाजी छान शिजून होते। तर आता 1/2 तास लागतो आपल्याला ही भाजी शिजायला साधारण। तर आपण बघू शकता ताटावरील संपूर्ण जे पाणी आहे ते आटून जातं आणि आतमध्ये भाजी चांगली शिजते। 10-15 मिनिटांनी एकदा मध्ये मिक्स करून बघायची। भाजीचा कलरही छान बदललेला आहे, मस्त लाल चटक रंग या भाजीला आलेला आहे। आणि हा कांदा प्रेस करून बघायचा, कांदा चांगला शिजला पाहिजे, जर कांदा कचवट राहिला तर भाजीला चव चांगली येत नाही, त्यासाठी कांदा चांगला शिजलेला पाहिजे। आणि कैरी तर पटकन शिजते, तर अशी ही चटपटीत कैरी कांद्याची भाजी बनवून तयार आहे। उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम पर्याय असलेली ही कांद्याची भाजी नक्की ट्राय करा। यावर कोथिंबीर घालायची